रामकृष्ण हरी अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांसी। दर्शक हो, आपण पाहताय विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दाकराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेलं हे विश्वशांती दर्शन हे चॅनल। सरांच्याच संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळा कीर्तन प्रवचनांचा विशेष भाग असलेल्या कीर्तनधारा या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। सहा षड्रिपू म्हणजेच काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर यांना शत्रू म्हटलं जातं। या भावनांमुळे मन हे अशांत होतं। याच षड्रिपूंविषयी जाणून घेऊयात आजच्या कीर्तनधारेतून। निरूपण सादर करतात हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक। पाहुयात हरिराम कृष्ण रजो गुण समुद्भवः महाशेणो महापाप्मा विद्येनं इह वैरिणं कामाजिकोत्वालये निनागविले बहुतासि हरिहराची अब्रू घेतो बैनाही त्यासि जमदाग्ने दुर्वासनाडिने महान महान ऋषी क्रोधाची फौजदार तुम्ही मिळाला त्याशी। काम आणि क्रोध मोठ्या मोठ्याच्या परमार्थाचं वाटोळे करणारे हे दोघं विरोधक परमार्थाच्या म्हणून बाहेर काढले। काम क्रोध दोघे घातले बाहेरी आणि ज्याची गरज आहे त्यांना घरात ठेवलं। शांती क्षमा घरी राबवित नवे साधूची व्याख्या करताना इथे दोन शब्द आले डॉक्टर साहेब, तोची संत साधू समानार्थी आहे, समानार्थी आहे। साधू संत हे समानार्थी आहे पण वेगवेगळे अर्थ असतात। उच्चार सारखे तुम्हाला माहीत आहे, बेटा बेटा लड़का पुत्र तिन्हीचा अर्थ एकच आहे। बेटा म्हणजे मुलगा, लड़का म्हणजे मुलगा, पुत्र म्हणजे मुलगा। पण पिताजी बंटवाड़ा करे उसमें खुश रहे वो बेटा, जो बंटवाड़े में खुश रहता वो बेटा। लेकिन बंटवाड़े के पास भी पिता को लड़ लड़के ज़्यादा इस्टेट मांगता वो लड़का। और जो पिताजी को कहता है कि पिताजी तुम्हारी पूरी जायदाद जिसको देना उसको दे दो, हमें केवल आप चाहिए, मैं जिंदगी भर सेवा करूंगा पिताश्री, उसे कहते पुत्र। हे सारखं वाटलं तरी तसं साधू संत समानार्थी आहे। पण संत वाङ्मयात दोघाच्या दोन व्याख्या आलेल्या आहेत। संत कोणाला म्हणतात? तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले आणि साधू म्हणावे तयासी दया क्षमाजाची दासी। म्हणून दोन्हीचं विवेचन याच्यात आलं। शांती क्षमा घरी राबवित साधू म्हणावे तयासी आणि तेची संत ज्यांचा हेत विठ्ठले अखंड नामचिंतन दोन्हीचं आलेलं आहे। झालं उरकलं आपलं। आता थोडंसं एक मिनिट घेतो, आता इलाज नाही, एकच मिनिट घेतो। हां, एका श्रीमंताचं सहा खोल्याचं घर होतं डॉक्टर साहेब, त्याच्यात भाडेकरू ठेवले बरेच वर्ष। पण याची मुलं शिकण्याजोगी झाली म्हणला पुण्यात जाऊन दुसऱ्याची खोली भाड्यानं केल्यापेक्षा एका भाडेकरूला विनंती करून खोली खाली करू, तिथं मुलं शिकतील। या हेतून आला, भाडेकरूंना विनंती केली, हे पहा 10 वर्ष मी काही बोललो नाही, सर्वाला निघा म्हणत नाही, एक कोणीतरी खोली खाली करा, माझी मुलं शिकायला येणार आहे। भाडेकरू बाहेर येऊन लाल डोळे करतात, कधी बोलताय तुम्ही हे 2021 मध्ये कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर, तुला वाटल ते कर। आता काय इलाज आहे का? हा ना, आता काय इलाज आहे? झालं, भानगडी सुरू झाल्या, 4-5 वर्षाचा काळ गेला, याच्यासारखा निकाल लागेना, मालक वैतागला, मालक बसला स्टँडवर स्वारगेटच्या, तिथं एक बुवा बघितला 20 वर्ष वयाचा, धोत्र नेहरू सदरा टोपी, आळंदीचे महाराज दिसता। हो, एक विनंती होती। काय? मला मुलं बाळ नाही। बरं, मग आमचं एक 6 खोल्याचं घर आहे पुण्यामध्ये, ते तुमच्यासारख्या बुवाच्या नावी लावायचं आहे। बुवा तर खूप झाला, काय हरकत नाही, काय हरकत नाही, परस
बरं का उद्धव बाप, परस्पर नेलं, नावी लावून दिलं, घर नंबर पत्ता दिला, तो मालक निघून गेला आणि बुवा पत्ता शोधत शोधत भालचंद्र भाऊ तिथं आला. सहाय भाडेकरू बाहेर आले, काय कोण पाहिजे आपल्याला, घर हेच आहे ना, हे पत्ता हो, हे माझ्या नावी लावलेलं आहे असं का. पहिला मालक श्रीमंत होता बुवा, तुझ्याजवळ गोपीचंदनच आहे, जरा विचार. मग बुवा आदरला म्हणले, मालकानं फसवलं, ठीक आहे काय करायचं आपल्याला घराचं म्हणावं, पण तुमचं हे अंगण पाहून समाधान वाटलं भाऊ, काय करणार आहे अंगणात, आता काय करणार आहे, 2 वर्ष झाले कोरोना होता, सप्ताह करा म्हणतो तुमच्या अंगणात. सहा भाडेकरू म्हणले, का रे, अरे साधा सत्यनारायण केला नाही आपण, सप्ताह आपल्या अंगणात झाला म्हणजे सगळ्या पुण्यात चर्चा होईल ना, सहा भाडेकरून सप्ताह केला म्हणून. दिलं बुवा अंगण सप्त्यासाठी, हो ठीक आहे, पण मध्येच बंद पाडला तुम्ही, तर काय पाहिजे काय, काही नाही, एका कागदावर लिहून द्या, खाली 6 जण सह्या करा. हे म्हणले, काय काय करणार आहे एकटा बुवा, लिहून दिलं आम्ही, पण बुवानं सप्ता शब्द गाळला, बरं का कृष्णा बुवा, अखंड हरिनामासाठी अंगण देत आहो, खाली 6 जणाच्या सह्या, सप्ताच नाही त्याच्यात, अखंड हरिनामासाठी. मग बुवानं मोठा मंडप टाकला, प्रत्येकाच्या दारापुढं तोंड करून एक एक करणा बांधला, बरं का साऊंडवाले तोंडदाराकडे, आणि वारकरी संप्रदायाचा सप्ता, पहाटे काकडा आवाज फुल, नंतर पारायण, गाता भजन, मग महिला मंडळाचं भजन, मग प्रवचन, नाचून हरिपाठ, 7 ते 9 कीर्तन, रात्रभर जागर, 3च दिवसात वैतागले भाडेकरू, इतके वैतागले, पिंट्या जेवायला मागतो ते मम्मीला ऐकू जाईना, नवरा हाक मारतो ते बायकोला कळेल, करणे सोड म्हणावं, तो सया फसलेले आहे. 4थ्या दिवशी काही भाडेकरू त्याच्यातले आले, अरे कधी संपणार आहे डोकेदुखी, काय हे डोकेदुखी कधी संपणार आहे, संपणार, तुम्ही शाळा शिकला की नाही, मग तुझ्यासारखा अशिक्षित आहो का आम्ही, व्याकरण होतं का तुम्हाला, होतं ना, वाचा अखंड हरिनाम, खंडना नाही त्याला म्हणतात अखंड. वापस आले, काय झालं रे, अरे तो धोतरवाला बुवा व्याकरण शिकवतो अखंड. त्याच्यातला एक होता म्हणला, तुझं चुकलं का, काय कधी संपणार म्हटल्यानं बुवाला राग आला, वारकरी संपताचा सप्ता आहे, प्रेमानं विचारायचं असते, गोपाल काला कधी आहे. बाकीचे भाडेकरू म्हणले, तूच जा आता. यानं बुवानं खरं सांगावं म्हणून 2 माळा घातल्या तुळशीच्या, सदऱ्याच्या वर मोठं चंदन लावलं, आमच्या विनेकरी बाबासारखं, तसाच बुक्का, खरं बोलावं बुवा, आणि दुसरा काही उद्देश नाही. आला, मी 6 भाडेकरूपैकी एक आहे. बरं, माळकरी आहे मी, हो दिसतंय ना, माळ दिसतंय, काय उद्देश काय, काही नाही, आम्हाला त्या दिवशी रजा काढता येईल. कोण्या दिवशी, काल्याच्या दिवशी. बरं मग, तेव्हा काला कधी आहे आपल्या सप्ताचा, काला मी मेल्यावर होण्याची शक्यता. झालं, आलं वापस, काय झालं, वाटोळ झालं म्हण, अरे तो बुवा म्हणतो मी मेल्याशिवाय काला होत नाही. मग, आणि तो आपल्या सगळ्यापेक्षा वयानं लहान आहे. मग हिशोब वरच आहे, आपण मेल्याशिवाय बुवा मरत नाही. मग यांनी विचार केला, या टाळकुट्यांच्या नादात जीवन जगल्यापेक्षा नवरा बायको 1.5 लाख पगार आहे का, द्या खोल्या सोडून, प्रशस्त बंगला बांधू गावाच्या बाहेर, बरं का कृष्ण. मालकाला न विचारता 6 भाडेकरू, तसे प्रत्येकाच्या देहात 6 काम क्रोध मद मोह लोभ मत्सर यांनी कब्जा केला, 6 खोल्या सोडत नाही. मग कधी सोडतात, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, मग काम क्रोधे केले घरी, म्हणजे काम क्रोधाधिक विकारांना बाहेर हाकलायची ताकद भगवंताच्या नामात असल्यामुळे. नाम म्हणे नाम गोविंदा, नाम म्हणे नाम गोविंदा, नाम म्हणे नाम गोविंदा.
देवाचे विसंबेना त्याचे हा संत, आणि शांती क्षमा घरी राबवित हा साधू, तोचे संत साधू वडखावा निका, आणि येर ते ऐका माया बघ। कीर्तनधारेच्या आजच्या भागात इथेच निरोप घेऊयात, भेटूयात पुढच्या कीर्तनधारेत, तोपर्यंत रामकृष्ण हरी। माझा ज्ञान राजा गोपाळ दिलाया वाणी, माझा ज्ञान राजा। असं नामचिंतन असत असताना तुकोबाऱ्या म्हणतात, मी स्वतः सांगत नाही, कारण मी शास्त्राचा असणारा धुंडाळा घेतला, माझा अनुभव त्याच्यामध्ये आहे आणि संत साक्षीला ठेवलेले आहेत।